नमस्कार मित्र, मी डॉक्टर मोहित लोढा, ओम आयुर्वेद व पंचकर्म केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपण स्वागत करतो आहे. आज आपण बोलणार आहोत केसांच्या तक्रारी आणि आयुर्वेद. मित्र हो, केसांचे प्रामुख्याने तीन त्रास आपल्याला जाणवतात. पहिला खालित्य म्हणजे केस गळणे, दुसरा पालित्य म्हणजे अकाली केस पिकणे, आणि तिसरा डँड्रफ, याला तोंडा असं म्हणूयात. मित्र हो, पूर्वी केस गळणे किंवा केस पिकणं हे वार्धक्याचं लक्षण मानलं जायचं, पण हल्ली लहान मुलांना, जेणेकरून 10 ते 12 वर्षाच्या मुलामुलींना सुद्धा केस गळणे किंवा केस पिकणे ह्या स्वरूपाचे लक्षणं दिसायला लागले आहेत. आयुर्वेदानुसार हा अस्थिधातूच्या मलाचा विषय आहे. केस हे अस्थिधातूचं मल म्हणून सांगितलेले आहेत, जेथे अस्थिधातूच्या छायांमध्ये केस गळणे किंवा खालित्य असे लक्षण सांगितलेले आहे. आयुर्वेदात प्रकृतीनुसार केसांचंही वर्णन आहे. वात प्रकृती, पित्त प्रकृती व कफ प्रकृती यांच्या केसांची रचना वेगवेगळी वर्णन केलेली आहे. कफ प्रकृतीवाल्यांचे केस हे सुदृढ आणि दाट स्वरूपाचे असतात, तिथेच पित्त प्रकृतीवाल्यांचे केस त्या मानाने विरळ, लवकर टक्कल पडणारे आणि रक्तदृष्टी असल्यास त्यांना टक्कल लवकर पडतो, आणि वात प्रकृतीवाल्यांचे केस हे विरळ असतात. अर्थात केस जळणे किंवा केस पिकणे हे सर्वस्वी त्या प्रकृतीवरही सुद्धा अवलंबून आहे. की काही लोकांना तेल लावल्यानंतरही केस गळतात, तर काही लोक आयुष्यभर तेल न लावताही त्यांचे केस चांगले राहतात. याचं मागचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं हाडांचं आरोग्य, जेथे आपण बोललो अस्थिधातू याचा संबंध आहे. केस गळण्याचे कारणांविषयी आता आपण पाहूयात. प्रामुख्याने जे केस गळण्याची कारणं आहेत त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुवंशिकता, दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण, क्लोरीन वॉटर हे सुद्धा केस गळणीला कारणीभूत ठरते. सर्वात महत्त्वाचं कारण एक आहे ते म्हणजे आहार. मित्र हो, जंक फूड, फास्ट फूड किंवा मैद्याचे किंवा अनेक असे पदार्थ जे आपण हल्ली खातो आहे त्यातनं अग्निमांद्य किंवा विषमांद्यने तर होतोच आहे, पण ते शरीराला पोषकही ठरत नाही. आयुर्वेदात आहार हा षडरसात्मक सांगितला आहे. सकस आणि सप्तधातूवर्धक असा आहार घेतला तरच तो केसांचं पोषण करू शकतोय आणि केस गळणी थांबवू शकतोय. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे डिलिव्हरी. मित्र हो, अनेक स्त्रियांना डिलिव्हरीनंतर किंवा बाळांतींना केस झपाट्याने गळण्याचे त्रास हे पाहायला मिळतात. खूप स्त्रिया असे लक्षणं घेऊन येतात का डिलिव्हरी झाल्यानंतर केस प्रचंड गळायला लागलेत किंवा केसांमध्ये तोंडासुद्धा जास्त व्हायला लागलो. तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे की जी काही कालावधीनंतर पुन्हा नॉर्मल होणार आहेत, पण इथं आयुर्वेदात सांगितलेली सुतकी परिचर्या म्हणजेच डिलिव्हरीनंतर बाळांतींनी काय करावं काय नाही त्याचा उल्लेख आयुर्वेदात स्पष्ट आहे. त्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला आणि ते नियम पाळलेत तर हे कसं केस जळायचं आहे, त्रास पूर्णतः थांबून पुन्हा नवीन केशनिर्मितीसुद्धा प्राकृत होते. अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे मानसिक चिंता, स्ट्रेस. हल्ली स्ट्रेसमुळं प्रचंड हार्मोनल इम्बॅलन्स होऊन केस जळणीला कारणीभूत ठरतो, आणि ह्याच जोडीला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे केमिकल्सचे भडीमार. हल्ली तेल, शॅम्पू, डाईस, स्प्रे असे अनेक प्रकारचे जेल्स हे सर्रास बाजारात विकले जातात आणि त्यांचे जाहिरातींना आपण बळी पडतो आहे, आणि महागडे औषधं घेऊन, महागडे तेल, शॅम्पू या केमिकलयुक्त पदार्थ घेऊनसुद्धा केस गळणी आहे ती आहेच असा अनुभव आहे. तर मित्र, याला पर्याय काय ते आपण आता पाहूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेल लावण्याची पद्धत. आयुर्वेदात तेल अभ्यंग किंवा तेल मालिश सांगितली आहे डोक्याला. ते तेल मालिश हे तेलांच्या मुळापर्यंत जाणं अपेक्षित आहे. वरवर तेल लावून फायदा होणार नाही. दुसरं महत्त्वाचं एक चिकित्सा म्हणजे नस्य. नासा ही शिरसो गरम असं आयुर्वेदात श्लोक सांगितलं आहे. तर नासा म्हणजे दोन नातपुडीत तेल सोडणं, मग ते औषधी तेल, यष्टी मधुसिद्ध तेल किंवा निलीभृंग्यादी तेल, असे अनेक तेल आपण नसवद्वारे घेऊ शकतोय नाकातनं, जे केसांच्या मुळाशी जाऊन केसांचं पोषण करतंय व केस गळणी, अकाळी केस पिकणं या गोष्टी थांबवतंय. तिसरं महत्त्वाची चिकित्सा म्हणजे पंचकर्म. पंचकर्म ही शरीर शुद्धीची प्रक्रिया आहे, जेणेकरून आपल्या शरीरातल्या सप्तधातूंचं प्राकृत पोषण व्हावं आणि त्यातनं अस्थिधातूंना बळकटी मिळून केस गळणं आणि केस पिकणंही थांबावे. पंचकर्मातलं एक महत्त्वाचं कर्म म्हणजे जलोचा उच्चारण.
लीज थेरपी ज्याला म्हणू, लीज थेरपीने स्थानिक रक्तदृष्टी जाऊन त्या टकल्याच्या जागेवर जिथं केस नाही अशा जागेवर ते जर लीज थेरपी केली तर तिथं नवीन केस उदयास येतात असे अनुभव आहे. ह्याच जोडीला काही द्रव्य औषधी द्रव्य आहेत. मित्र हो, आपण उदाहरण घेऊयात. झाडपाल्यांना जेव्हा आपण पाणी किंवा थत टाकतो तर ते त्याच्या मुळाशी टाकतो. पानांवर किंवा फांद्यांवर थत पाणी टाकून होत नाही. आपल्या केसांच्या बाबतीतही तसंच आहे. केसांच्या मुळाशी औषध जाणं गरजेचं आहे, अर्थात पोटातूनही औषध जाणं गरजेचं आहे. फक्त केसांना तेल शॅम्पू लावून भागणार नाही. इथं आयुर्वेदात अनेक वनस्पतींचा उल्लेख आहे. त्रिफळा जसं हरडा, बेहडा, अमलकी, ज्येष्ठमध, माका याला भृंगराज म्हणतो, किंवा पटोल आणि असे अनेक शतावरीसारखे वनस्पती, पुष्प असे अनेक वनस्पती आहेत ते जेणेकरून केस जळणी आणि केस पालित्य म्हणजे अळताली पिकणे या गोष्टी सरसगट थांबवता येतात. मित्रो, व्यवहारात केस जळणीचे आपण जर औषधं दिले तर 5 ते 7 दिवसात केस जळणी संपूर्णतः थांबते आणि एक ठराविक 2 ते 3 महिन्याचा कोर्स केल्यास तो पूर्णतः मुळापासून बरा होतो असा अनुभव आहे. आता थोडं तोंड्याविषयी. डँड्रफ ही खूप लोकांची त्रास आहे आणि हा सध्याच्या थंडीच्या काळात तर फार प्रकर्षानं जाणवणारा त्रास. मित्रो, डँड्रफ हा केसांचा त्रास नाही आहे, हा मुळात केसांच्या मुळाशी असलेली त्वचेचा त्रास आहे. याला स्काल्प सोरायसिसची सुरुवात असो तर स्किनचं ड्रायनेस असो, तोंड्या हा त्वचेचा रोग आहे. याला आपण करतो काय तर शॅम्पूने धुतो. मित्र हो, डँड्रफ हा शॅम्पूने वाहून जाण्याचं काम तर करणारच आहे. शॅम्पूने डँड्रफ जरी वाहून गेला तर ते डँड्रफची निर्मिती, डँड्रफ पुन्हा पुन्हा तयार होण्याची जी टेंडन्सी शरीराची आहे त्याच्यावर शॅम्पूचं काहीच काम नाही आहे. त्यासाठी औषधी द्रव्य जवळच्या वैद्यांकडनं घेणंच अपेक्षित आहे. या पद्धतीने आयुर्वेदी औषध आणि त्यानंतर रसायन, च्यवनप्रकाश किंवा इत्यादी अनेक रसायन आहेत, या स्वरूपाचे रसायन सेवन करून आपण कायमस्वरूपी ह्या त्रासमधनं मुक्त व्हाल अशी माझी खात्री आहे. धन्यवाद.